दिव्यांग सुचित्रा गिराम यांची व्यथा ऐकण्यासाठी दस्तुरखुद्द जिल्हाधिकारी हे आवारात दाखल झाले। त्यांनी संबंधितांना त्वरित सूचना देखील केल्या। या प्रसंगाने औदार्य आणि आपुलकीचं दर्शन घडतं। भारताच्या सैन्य दलातील सैनिकाची मुलगी सुचित्रा गिराम पण जन्मजात दिव्यांग, ती जिथे राहते त्या कॉलनीतील अतिक्रमणामुळे थेट पावसाचं पाणी गिराम यांच्या घरात शिरू लागलं। झोन अधिकारी पालिका आयुक्त यांनाही वस्तुस्थिती सांगूनही एका माजी सैनिक आणि दिव्यांग सुचित्रा गिरामकडे दुर्लक्ष करण्यात आलं, तिची दाद कोणीच घेईना। तेव्हा सोलापूरचे नूतन आणि युवा जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडे दाद मागण्यासाठी झोपल्या ठिकाणीच कॉटवरून तिने व तिच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी नागरिकांच्या दारी तर दाद मागण्यासाठी दिव्यांग सुचित्रा जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी अशी परिस्थिती निर्माण झाली। जिल्हाधिकारी आशीर्वाद येईपर्यंत व त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही हा निर्धार सुचित्रा व त्यांच्या बहीण भावांनी घेतला। शेवटी जिल्हाधिकाऱ्यांचं आगमन झालं। त्यांना या दिव्यांग सुचित्राविषयी माहिती मिळताच ते तडक ऑफिस पोर्चमधून सुचित्राकडे आले। यावेळेस गिराम कुटुंबियांनी सर्वप्रथम त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक सर्व वस्तुस्थिती समजावून घेतली आणि क्षणाचाही विलंब न लावता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना वजा आदेश दिले। जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीमुळे कर्मचारी तसंच गिराम कुटुंबही भारावून गेलं। याविषयी बोलताना सुचित्रा गिराम म्हणाल्या, कॉलनीतील अतिक्रमणामुळे नैसर्गिक सांडवा बंद झाला आणि गिराम यांच्या घरचं तळ होऊ लागलं। मी सुचित्रा गिराम, मी रत्नदीपमध्ये राहते। माझ्या घरात पूर्ण सोसायटीचं पाणी येतं। सोसायटीच्या पाण्याच्या मार्गात एल्गीवर सरांनी त्यांच्या शाळेची भिंत बांधली, त्यामुळे त्याचा पाण्याचा जायचा मार्ग पूर्णपणे बंद झाला। मग पूर्णपणे बंद झाला तर शेजारीचा एक रिकामा प्लॉट होता, त्या प्लॉटमध्ये पूर्ण पाणी थांबत होतं आणि हळूहळू चिरपत होतं मातीतून। पण आता तिथं काही लोकांनी अतिक्रमण केल्यामुळं त्या रस्त्यातून पण कमी रस्ता दिल्यामुळं पूर्ण पाणी माझ्या घरात येतं। मग मी त्यासाठी तिथं आले होते। मी सर्व अधिकाऱ्यांना अर्ज देऊन झाला आहे, निवेदन देऊन झालं आहे, कुठंही काही सोसायटीनी पण दखल घेतली नाही, अधिकाऱ्यांनी पण घेतली नाही। म्हणून मी कलेक्टर साहेबांना भेटायला इथं आलेली आहे। आता कलेक्टर साहेबांना भेटले, कलेक्टर साहेब 2 दिवसात ॲक्शन घेतो, नाहीतर परत एकदा तुम्ही या म्हणले। मी त्यांचा निर्णय ऐकून आता परत जाते घरे, परत 2 दिवसांनी मी येणार। नाही काय झालं तर मी 15 ऑगस्टला उपोषणाला बसतो। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे पालिका अतिक्रमण काढणार का व एका भारतीय सैन्यातील जवानांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणार का हे पाहणं आता महत्त्वाचं आहे।